हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू जागृती होममेड रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण वेज हराभरा कबाब कसे बनवायचे ते पाहणार आहोत। सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि संध्याकाळच्या वेळेस थोडं काही स्नॅक म्हणून खायचं असेल तर ही रेसिपी परफेक्ट आहे। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जर नवीन रेसिपी अपलोड झाली की सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग आपण रेसिपीकडे वळूयात। पण त्याआधी हराभरा कबाब करण्याकरता जे साहित्य लागणार आहे ते पाहूयात। तर त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट आहेत, आपल्याला सर्वात आधी इकडे एक बंच पालक घ्यायचा आहे, त्यानंतर हिरवा मटार, त्यानंतर फरस बी, सिमला मिरची आणि कांद्याची पात असं मिक्स घ्यायचं आहे, आमचूर पावडर, उकडून स्मॅश केलेला बटाटा, कोथिंबीर, धनेपूड, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लॉवर, दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत, डेकोरेशनसाठी काही काजूचे तुकडे, मसाल्यांमध्ये आपल्याला गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल। चला तर फ्रेंड्स आपण रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी मी सर्वप्रथम गॅसवर पाणी बॉईल करायला ठेवलं होतं, आता आपलं पाणी खूप छान बॉईल झालेलं आहे। ह्यामध्ये आपण जी पालक घेतली आहे ती घालून घेऊयात। ही पालक आपल्याला छान ब्लांच करून घ्यायची आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता आपली पालक खूप छान ब्लांच झालेली आहे। आता आपण लगेचच हिला पाण्यातून काढून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शिफ्ट करणार आहोत। यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे। तर तुम्ही पाहू शकता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय। आता आपण गॅसवर दुसरी कढई गरम करायला ठेवणार आहोत। आता आपण गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली होती, ह्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहोत। आपलं तेल छान गरम झालं, ह्यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालणार आहोत। जिरे छान तडतडल्यानंतर आपण ह्यामध्ये 2 मिरच्या घालणार आहोत। यामध्ये लगेचच आपण हिरव्या ज्या भाज्या घेतलेल्या त्या घालून घेऊयात। 1 वाटी फरस बी, 1 वाटी मटार, 1 वाटी सिमला मिरची आणि कांद्याची पात। आता ह्या भाज्या आपल्याला छान पॅनमध्ये सॉटे करून घ्यायचे आहेत। तोपर्यंत आता कच्चा फ्लेवर निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला ह्यामध्ये तेलामध्ये खूप छान सॉटे करून घ्यायचे आहे। तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या छान कुक झाल्या आहेत, आपल्याला ह्याला ओव्हर कुक नाही करायचं आहे। थोडासा आता कच्चेपणा निघून गेला की आपण ह्याला काढून घेणार आहोत। आपण ह्याला सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ह्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये शिफ्ट करूया। आता ह्या भाज्या आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात। तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता हे मिक्सरला छान बारीक वाटलंय। आपण आता ह्याला एका बाउल मध्ये आपण काढून घेऊयात। ह्याला आपण एका बाउल मध्ये शिफ्ट करतोय। तर फ्रेंड्स आता आपण हे बाउलमध्ये काढून घेतलंय। तुम्ही एक लक्षात ठेवा की आपण हे जेव्हा मिक्सरला बारीक वाटतो तेव्हा आपल्याला ह्यामध्ये थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही आहे, कारण हिरव्या भाज्यांमध्ये ऑलरेडी भरपूर पाणी असतं, तर ह्यामध्ये पाणी घालण्याची काहीच गरज नाही। तर मग आपण ह्याच्या पुढच्या कृतीला सुरुवात करूया। ह्यामध्ये आपले जे बाकी जिन्नस आहेत ते घालून घेऊयात। ह्यामध्ये आपल्याला स्मॅश केलेला बटाटा घालायचा आहे, त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लोअर, म्हणजे याचं बाइंडिंग छान येईल, त्यानंतर हिरवी कट केलेली कोथिंबीर, त्यानंतर यामध्ये आपण जे ड्राय स्पायसेस घेतलेले आहेत ते घालून घेऊयात।
यामध्ये सर्वप्रथम अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा धने पूड, एक चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि 4 ते 5 चमचे ब्रेड क्रम्स। हे तुम्ही घरी सुद्धा करू शकता किंवा किराणा स्टोर मध्ये हे सहज उपलब्ध आहे। तर फ्रेंड्स आता आपण हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घेणार आहोत आणि याचा छान असा डो तयार करून घेणार आहोत। तर फ्रेंड्स आता हे आपलं घट्ट म्हणून झालेलं आहे, तर आपण याचे आता छान कबाब करणार आहोत आणि त्यासाठी आपण इकडे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। हे त्यामध्ये आपण वरून ह्याला ब्रेड क्रम्स लावणार आहोत, त्यानंतर ह्याला काजूने डेकोरेट करणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया कबाब तयार करायला। त्यासाठी हा असा लहान असा गोला घ्यायचा आहे, हातावर असा छान कापून घ्यायचा आहे। त्याचा ह्या प्रकारे एक कबाब तयार करून घ्यायचा आहे। नंतर याला वरून ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत आणि डेकोरेशन साठी आपल्या इकडे एक काजू लावणार आहोत वर। या प्रकारे आपण सर्व कबाब रेडी करून घेऊयात। फ्रेंड्स आपल्याकडे कबाब तयार करून झाले आहेत। आपण आता एका गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये आपण ऑलरेडी तेल घातलंय, तेलही छान गरम झालंय। ह्यामध्ये लगेच आपण हे कबाब घालून घेऊयात। तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता आपले कबाब एका साईडून डन झाले आहेत। आता आपण याला दुसऱ्या बाजूने असेच भाजून घेणार आहोत। आपण याला दुसऱ्या बाजूने असेच छान फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता हे तेलात अजिबात सुटत नाहीये। तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता आपले कबाब इथे छान फ्राय झाले आहेत। आता आपण याला तेलामधून काढून घेऊयात। ह्यामधलं जे एक्सेस ऑइल आहे ते आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता आपला वेज हरा भरा कबाब रेडी झालेला आहे। तुम्ही पाहू शकता हा किती छान दिसतोय, हा टेस्टला पण तेवढाच छान लागतो। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर आपल्या रेसिपीला लाईक अँड शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनल आपल्या सबस्क्राईब करा। धन्यवाद।